नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर खांडवारा विद्युत सबस्टेशनच्या पुढे काल संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका मोटरसायकल स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात एक युवक गंभीर जखमी झाला त्याला मदत करण्यासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करत असताना त्या युवकाला मागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने तोही गंभीर झाला अशा विचित्र अपघातात दोन युवक गंभीर झाले प्रत्यक्ष दर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस डबल ए शून्य सहा एकोणपन्नास घेऊन अविनाश सामु राहणार वाघाडे तालुका नंदुरबार हा इसम वाघाड्याहून खांडवारा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेली पत्नी रंजना अविनाश गावित यांच्यासाठी संध्याकाळी जेवण घेऊन येत असताना खांडवारा विद्युत सबस्टेशन जवळ भीषण अपघात झाला सदर अपघातात अविनाश सामू गावित हा इसम गंभीर जखमी झाला होता त्याला पायला हाताला डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती त्याचवेळी योगेश पुनाजी नाईक आला असता एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करत असताना योगेश नाईक याला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात तो देखील गंभीर जखमी झाला आहे दोघांना एकशे आठ रुग्णवाहिकाचे पायलट तान्हाजी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पहिला मोटरसायकलचा अपघात कशामुळे झाला अद्याप समजू शकले नाही यात पहिल्या अपघातात मोटरसायकलचा चक्का चूर झाला असून मोटरसायकलीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पुढील तपास खांडबारा पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर